नमस्कार. सुग्रणच्या आजच्या भागामध्ये मी शेफ तुषार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, पाहताय ना चिमुकल्या हातांची जादू? आवड असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये यश नक्कीच मिळतं. फक्त आवड हवी आणि बरोबर मेहनत व कष्ट करण्याची तयारी जी या मुलांमध्ये नक्कीच आहे. आणि म्हणूनच आपल्या पाककलेच्या दुनियेत हे तारे नक्कीच चमकतील ह्याची मला खात्री आहे. चला तर मग स्वागत करूया आजच्या लिटिल शेफ रुहानचं. हाय रुहान. हाय, कसं आहेस तू? मस्त आहे. मी कसं एन्जॉय करतोय सुट्टी तू? धमाल चालली आहे आणि मज्जा चालली आहे. एन्जॉयमेंट खूप करतोय. मी सकाळी माझे मित्र खालती बोलत आहेत तर जातो. मग मला घरी बोर होतं ना आजकाल, तर आई माझी बनवते असं मजेदार फूड, हेल्दी फूड. तर मला बोर होतं तर ती नवीन नवीन असे प्रकाराचे जेवण बनवते जे हेल्दीचं माझ्यासाठी. ओके, म्हणजे तुला हेल्दी बोर होतं पण आई मग त्याला ट्विस्ट करून हेल्दीच बनवते, मग तू ते खातोस. हो, मस्त, फॅन्टॅस्टिक. तू आज आपल्या छोट्या मित्रांना काय करून दाखवणार आहेस? मग मी चीज बुलेट्स करून दाखवणार आहे. ओके, म्हणजे बुलेट वरन कुठे जायचंय? नाही नाही नाही, त्या पदार्थाचं नाव चीज बुलेट आहे. हो, ठीक आहे. चला तर मग आपल्याला चीज बुलेट करायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला थोडी तयारी करायची आहे. तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: अर्धे उकडून स्मॅश केलेले मटार एक बाउल, बारीक किसलेलं गाजर एक वाटी, बारीक चिरलेला कोबी एक वाटी, उकडून स्मॅश केलेले बटाटे 3, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, हळद पावडर 1/2 चमचा, जिरा पावडर 1/2 चमचा, लाल तिखट 1/2 चमचा, आमचूर पावडर 1/2 चमचा, चीज स्लाइस आवडीप्रमाणे, बटर, तेल आणि मीठ. साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल आणि आता आपल्याला चीज बुलेट करायचे आहेत. ठीक आहे, मला आता सांग पहिले आपण काय करूया. तो पॅन हवा. ठीक आहे. सोरायसिसच्या त्वचेला ठेवा सॉफ्ट, खूप सॉफ्ट. झिन्सोरा ऑइल आणि मलम आजच वापरा. छोट्या फ्लेमवर टाकून तेल टाकायचं. बरं, किती हवे तेल? दोन चमचे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं? दादा, मला मॅश केलेला मटर टाकायचं. ठीक आहे, मॅश केलेले मटर आहेत. ते किती घालायचे आपल्याला रुहान? ते आपण बॉईल करून घेतले. अर्धे बॉईल केले. ठीक आहे, हाफ बॉईल आहेत आणि ते आपण मॅश करून घेतले. मी करू तुम्हाला हेल्प थोडी? ठीक आहे. आता याला परतवायचं आहे. आपण कालथा घेऊया थोडस फक्त. याच्यावर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे 2 चमचे. 2 चमचे घालून घ्यायचे. पुढे याच्यात बारीक किसलेलं गाजर आणि कॅबेज हवं. सगळं घेऊ? हे सगळं बारीक चिरलेलं गाजर एक वाटी आणि कॅबेज, कोबी. ठीक आहे, एक वाटी बारीक चिरलेला कोबी. आता आपल्याला याच्यात मॅश पोटॅटो टाकायचा आहे. बरं, सो हे 2 पोटॅटोज आहेत. आपण 3 पोटॅटो आपण बॉईल केले, पाण्यात शिजवले नाहीये. हा, नुसते शिजवलेत. हो, हे जे काही करायचं ते आपल्याला विदाउट पाणी करायचं. ठीक आहे. दादा, आता हे पोटॅटो याच्यात मिक्स झालाय. आता आपण याच्यात चवीनुसार आपले स्पायसेस टाकू. ठीक आहे, काय काय घालायचं मला सांग. तर 1 चमचा पहिले आपल्याला मीठ टाकायचं. बरं, 1 चमचा मीठ. मग नंतर त्याच्यात 1 चमचा हळद. ठीक आहे, 1/2 चमचा मला वाटतं पुरे होईल. आपण हळद घेतलाय 1/2 चमचा. पुढे जिरा पावडर आहे 1/2 चमचा. 1/2 चमचा जीरा पावडर. ठीक. रोज रोज केशर हळदीचा लेप. निशा हर्बलचे सॅफ्रो जेल, नॅचरल सॅफ्रॉन जेल. आणि तिखट 1/2 चमचा. मिरची पावडर 1/2 चमचा ना. ह्याने रंग चांगला येईल ना, सुंदर दिसेल नंतर. आणि आणि मग आमचूर पावडर. बरं, आमचूर पावडर किती घेऊया रुहान? आमचूर पावडर 1/2 चमचा. तर हे तिखट आणि मग टँगीमध्ये जरा एक
चांगली चवही येते आपल्या. अगदी बरोबर पदार्थ. दादा आपला बटर आहे आता रेडी आहे. okay. नुसतं त्याला जरा थिक करायचं आपल्याला, तर आपण त्याला मोल्ड करू शकू. तर तुझ्याकडे आमचूर पावडर नसेल ना, तर थोडं लिंबू पिऊ शकतो आपण. ठीक आहे, हे मस्त झालंय. आता मला सांग रोहन काय करायचंय पुढे. आता याच्यात कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे 3 चमचे. मी 2 चमचे घालतो कारण हे मोठे स्पून आहे. एकदा फक्त मिक्स करून घे. आता आपण कॉर्नफ्लोअर टाकले तर हे आपलं बॅटरही हार्ड आणि थोडं बाइंडिंगही झालंय. गॅस बंद करायचा. बरं, मी हे काढून घेतो आणि आपण हे थंड करून घेऊया. ओके, म्हणजे हे आपण कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे स्टिक होत नाहीये आणि हा व्यवस्थित गोळा झालाय जसा हवे तसा. मग आपण हे थोडंसं थंड करून घेऊया. हो ठीक. आपलं रोहन मिश्रण तर मस्त थंड झालंय जसं तू म्हणाला होतास. आता काय करायचंय पुढे सांग मला. आता आपल्याला एक बेस हवा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पोळी करून घ्यायची आहे. तर मी बेस दिलेला आहे, आता मला सांग काय करायचं. याच्यावर जरा कॉर्नस्टार्च स्प्रेड करू मी. ठीक आहे, आपल्याला छोटे छोटे गोळे करून करायचे का हे. हो बघ. ठीक आहे एवढं. हो, म्हणजे लाटण्याचा वापर न करता आपण हाताने ते थापायचे. करेक्ट. ठीक आहे, आता आपल्याला हे चीज हवं. हा, मुलं आहेत म्हटल्यावरती हे सगळं होणारच, पण खूप मजा येते हे सगळं करण्यामध्ये. म्हणजे एका ह्याचे 4 पीसेस तू करून घेतले होतेस. ठीक आहे, आता याला असं रोल करायचं आणि मध्ये ठेवायचं. बर, मग आपल्याला बॅटर असं बंद करायचं. ठीक आहे. हा, आणि बॅटर तुटून तर आपला एक तयार आहे. ठीक आहे, म्हणजे ही बुलेट तयार आहे. मग आपण असे करून घेऊया बुलेट सगळे. हो ठीक आहे. आपले बुलेट्स ही तयार झालेत. yes. नुसतं त्यांना ग्रिल करायचं. बर, ग्रिल पॅन याला फुल ठेवायचं. मग बटर बटर पूर्ण पॅन वरती ते स्प्रेड करायचं. आपण हे बटर पूर्ण ग्रिल पॅन वरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. बरोबर ना. ओके, आणि आता हे बुलेट याच्यावर एक बुलेट टाकायची. ओके ठीक आहे, हे सगळे व्यवस्थित अरेंज करायचं. करून घे. हे सगळे दोन्ही साईडनी आपल्याला मस्त पैकी रोहन ग्रिल करून घ्यायचं. आम्ही मस्त पैकी हे चीज बुलेट्स फ्राय करून घेतोय. तुम्ही तोपर्यंत साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: अर्धे उकडून स्मॅश केलेले मटार 1 बाऊल, बारीक किसलेलं गाजर 1 वाटी, बारीक चिरलेला कोबी 1 वाटी, उकडून स्मॅश केलेले बटाटे 3, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, हळद पावडर 1/2 चमचा, जिरा पावडर 1/2 चमचा, लाल तिखट 1/2 चमचा, आमचूर पावडर 1/2 चमचा, चीज स्लाइस आवडीप्रमाणे, बटर, तेल आणि मीठ. कृती: प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात अर्धे उकळून स्मॅश केलेले मटार, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला कोबी आणि उकळून स्मॅश केलेले बटाटे घेऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यात मीठ, हळद, जिरा पावडर, लाल तिखट, आमचूर पावडर आणि कॉर्नफ्लॉवर घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. आता तयार मिश्रण बाऊलमध्ये काढा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या. नंतर तयार मिश्रणाच्या छोट्या छोट्या पोळ्या थापून पोळीच्या मध्ये चीज स्लाइस ठेवा
आणि पोळी व्यवस्थित बंद करा. नंतर गरम ग्रिल पॅनवर बटर व्यवस्थित पसरवा आणि तयार मिश्रण दोन्ही बाजूने चांगलं फ्राय करून घ्या. तयार बुलेट्स सर्व्हिंग प्लेटमध्ये काढा. अशा प्रकारे चीज बुलेट्स तयार. चीज बुलेट ही रेसिपी आपण आत्ताच शिकलेलो आहे. रुहान आपल्याला अजून एक रेसिपी शिकवणार आहे, पण ती ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सुग्रण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आता रुहान मला सांग, दुसरी रेसिपी आपल्याला आज कोणती शिकायची आहे? आजची आपली दुसरी रेसिपी आहे फ्रूट सॉर्बेट. ओके, म्हणजे फ्रूट सॉर्बेट ही रेसिपी तू आज आम्हाला शिकवणार आहेस. हा, फ्रूट सॉर्बेट एक थिन आणि लाईट आईस्क्रीम असतं, जे आपण विदाउट मिल्क युज्ड आईस्क्रीम असतात. तर मी छोटा असताना मला दूध पचत नव्हतं ना, तर म्हणून माझी आई मला फ्रूट सॉर्बेट खूप करून द्यायची. तर मला ते आवडायचं, वेगवेगळे फ्रुट्स असायचे. ठीक आहे, म्हणजे तुझी आई तुला ही रेसिपी करून द्यायची, तुला ते आवडायला लागली आणि आज म्हणून तू छोट्या मित्रांसाठी ही रेसिपी करून दाखवणार आहे. हो, ज्यांना दूध नाही चालत. ठीक आहे, ज्यांना दूध चालत नाही त्यांच्यासाठी आज रुहान ही रेसिपी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला थोडीशी तयारी करायला लागेल. तुम्ही तोपर्यंत साहित्य लिहून घ्या. साहित्य: डीप फ्रीज केलेले किवीचे तुकडे एक बाउल, डीप फ्रीज केलेले पायनॅपलचे तुकडे एक बाउल, डीप फ्रीज केलेल्या आंब्याच्या फोडी एक बाउल, कंडेन्स मिल्क एक बाउल, लिंबाचा रस एक वाटी, पम्पकिन सीड्स सजावटीसाठी, मिंट लीव्ज सजावटीसाठी. फ्रूट सॉर्बेटसाठी लागणारं साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल. आता रुहान मला सांग, आपण आता पहिले काय करायचं आहे? तर आपल्याला सगळ्यात पहिले फ्रूट कट करायचे असतात आणि त्याला फ्रीजर मध्ये ठेवायचं असतं. ओके, तर मग आपण सॉर्बेट फ्रोझन फ्रुट्सच्या बिना नाही करू शकत. म्हणजे हे तिन्ही फ्रुट्स जे आपण, किवी आहे, मँगो आहे आणि पायनॅपल आहे, हे आपण कट करून घेतले होते, ते डीप फ्रीज मध्ये आपण ठेवले होते आणि थंड आपण हे घेतलेले आहेत, बरोबर? हो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? मग आता आपल्याला एक बोलची गरज लागेल. तू त्याच्यात किवी टाकू शकशील? ठीक आहे, नक्की. मला असं हेल्प करायला खूप आवडतं. डीप फ्रीज करून घेतलेले किवीज आहेत, बरोबर ना? हो. जे आपण कापून घेतले होते हे डीप फ्रीज केलेले आहेत. चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका, आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल. आणि आपण हे किवीज ह्याच्यामध्ये मिक्स केले. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं ह्याच्यानंतर? आता आपल्याला 3 चमचे कंडेन्स्ड मिल्क टाकायचे. आपण किवी मध्ये लिंबू नाही नको टाकूया, कारण किवी पहिलेच आंबट असतं. बरं, आपण हे 3 स्पून घेतलेत कंडेन्स मिल्क, बरोबर? हो. आता मला सांग पुढे काय करायचं आहे. आता याला हँड मिक्सिंगने मिक्स करायचं आहे. ठीक आहे, जोपर्यंत ती एक पेस्ट काइंड ऑफ अ थिंग नाही बनत. आपलं हे सॉर्बेट आहे रेडी. आहे ठीक आहे. एका बाउलमध्ये मुद्दामून तुला पाणी दिलं आहे, सो तुला हे ठेवता येईल. ठीक आहे, बाजूला ठेवून देशील. आता रुहान हे काय करायचं आपल्याला? आता हे रेडी आहे. हां, तर याला एका त्या कपमध्ये टाक. ठीक आहे, म्हणजे आपण कप्समध्ये हे अरेंज करून घ्यायचं आहे. ठीक आहे, परफेक्ट. सो आता आपण एक बाउल तर तयार करून घेतलाय, तर असंच आपल्याला सगळे बाउल्स तयार करायचे आहेत का? मग आता आपल्याला अजून एक बाउल लागेल ना रुहान? हो. ठीक आहे, आता नेक्स्ट पायनॅपल. ठीक आहे, तेही सगळे घ्यायचे आहेत ना रुहान? आता आपण याच्यात कंडेन्स मिल्क टाकायचं आहे ना? हो. ठीक आहे, किती? 3 चमचे? 2 कंडेन्स मिल्क घेतोय. आपण आता कंडेन्स मिल्क तर घातलंच आहे, आता आपण ब्लेंड करायचंय हे? नाही नाही, लिंबू टाकायचा आहे. ओ, म्हणजे पहिल्या ह्याच्यात आपण लिंबू टाकलं नव्हतं, कारण ते आंबट आंबट होतं, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबू रस टाकायचा. ठीक आहे, किती टाकायचं आहे रुहान लिंबू रस? 1 चमचा बस. बस. ठीक आहे, ठीक आहे, आपला पायनॅपल सॉर्बेट रेडी रेडी आहे.
आता मला सांग पुढे काय करायचं आहे. आता आपण मँगो सॉर्बेट बनवू. ठीक आहे, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला एक बाउल लागणार आहे. मँगो. ठीक आहे, आता याच्यात काय ऍड करूया आपण? याच्यात एक चमचा कंडेन्स्ड मिल्क. ठीक आहे. आणि 3 चमचे आंबट, म्हणजे लिंबू. लिंबू 3 चमचे लिंबाचा रस. ठीक आहे, आपला मँगो सॉर्बेट रेडी आहे. रेडी आहे, व्हेरी गुड. आता हे आपण रेफ्रिजरेटर मध्ये 10-15 मिनिट्स सेट करायला ठेवायचं. बरं. आपल्याला 10-15 मिनिटं लागतील हे मिश्रण मस्तपैकी डीफ्रीजमध्ये सेट होण्यासाठी. तिन्ही मिश्रण आपण व्यवस्थित सेट करून घेतलं होतं डीफ्रीजमध्ये, ते आपण तिन्ही अरेंज केलेलं आहे. आता मला सांग पुढे काय करायचं आहे. आता आपल्याला हे सर्व्हिंगसाठी द्यायचं आहे रेडी. तर आपल्याला ग्लासची. ठीक आहे, सो आपण एक मस्तपैकी असा डिझाईनवाला ग्लास घेतलाय. आता काय करायचं आहे? स्पून. आता माझ्या आईने आणि मी असं ठरवलं की पम्पकिन सॉर्बेट घेऊन त्याची एक लेअर, मग किवीची ग्रीन लेअर, मँगोची. मस्त. ओके, सो पहिला लेअर आपण पायनॅपल घेतो. ठीक आहे. आपण डीप फ्रीज मध्ये पूर्णपणे त्याला बर्फ होऊन दिलेलं नाहीये, पण थोडस एक 5-10 मिनिटच फक्त आपण केलं होतं ना रे, राईट? ठीक आहे. आता आपल्याला कोणता लेअर लावायचा आहे? मँगोचा. मँगो. ठीक आहे. आहा, मस्त कलरफुल लेअर्स आहेत ना. आतापासूनच ना टेम्पटिंग व्हायला लागलंय की ही रेसिपी मी कधी टेस्ट करतोय ती. तू कधी पण करू शकतोस, घरी पण ट्राय कर. मी तुला एक टिपही देतो. सांग ना. तू ना तुझ्या घरी आहे ना, सीझनल फ्रुट्स आहेत ना. बरोबर. आपल्याला रेड कलरही मिळाला असता, पण आता स्ट्रॉबेरीजचा सीझन नाहीये ना. बरोबर. रेड कसं मिळेल? राईट राईट. म्हणजे तुम्हाला ही टिप देतोय की सीझनल प्रमाणे आपण फ्रुट्स घेऊ शकतो आणि त्याचे लेअर्स लावू शकतो. फॅन्टास्टिक टिप आहे. आपण मेसेज त्यांनी तुम्हाला सगळ्या मित्रांना दिलेला आहे की सीझन वाईज फ्रुट्स नक्की खा. मस्त. आता किवीची लेअर. ठीक आहे. आणि ते मस्त दोन असे ब्लेंड होत आहेत ना त्याच्यात एकमेकांमध्ये. आता आपली लास्ट लेअर आहे किवी. सीड्सचा एक लुक मिळतो. बरोबर बरोबर, किवी मुळे. राईट. आणि आता आपल्याला काय करायचं? आता याला गार्निश करायचं. ठीक आहे, कशाने? पम्पकिन सीड्स. पम्पकिन सीड्स ने. याच्यावर ना मिंट लीव्स. मिंट लीव्स. ओहो हो. आपला सॉर्बेट रेडी आहे. वाव, फ्रूट सॉर्बेट तयार आहे. आम्हाला ते टेस्ट करायचं आहे, पण तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: डीफ्रीज केलेले किवीचे तुकडे 1 बाउल, डीफ्रीज केलेले पायनॅपलचे तुकडे 1 बाउल, डीफ्रीज केलेल्या आंब्याच्या फोडी 1 बाउल, कंडेन्स मिल्क 1 बाउल, लिंबाचा रस 1 वाटी, पम्पकिन सीड्स सजावटीसाठी, मिंट लिव्ज सजावटीसाठी. कृती: प्रथम बाउलमध्ये डीफ्रीज केलेले किवीचे तुकडे आणि कंडेन्स मिल्क घेऊन हँड मिक्सीने व्यवस्थित ग्राइंड करा. नंतर डीफ्रीज केलेले पायनॅपलचे तुकडे, कंडेन्स मिल्क आणि लिंबाचा रस एकत्र करून मिक्सीने चांगलं ग्राइंड करा. नंतर डीफ्रीज केलेल्या आंब्याच्या फोडी, कंडेन्स मिल्क आणि लिंबाचा रस एकत्र करून यालाही हँड मिक्सीने व्यवस्थित मिक्स करा. आता तयार तीनही मिश्रण सेट होण्यासाठी 10-15 मिनिटं डीफ्रीजरमध्ये ठेवा. मिश्रण सेट झाल्यानंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये प्रथम पायनॅपल मिश्रणाची लेअर, त्यावर आंबा मिश्रणाची लेअर आणि शेवटी किवीच्या मिश्रणाची लेअर तयार करा. आता वरून पम्पकिन सीड्स आणि मिंट लिव्ज यांनी गार्निश करा. अशा प्रकारे फ्रूट सॉर्बेट तयार. चीज बुलेट आणि
फ्रूट सॉर्बे ह्या दोन्ही रेसिपीज रुहांनी आपल्याला करून दाखवलेल्या आहेत. त्या दोन्ही रेसिपीज मला टेस्ट करायच्या आहेत. पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सुग्रण. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे ब्रेक नंतर. मित्रमैत्रिणींनो, चिल्ड्रन स्पेशल भागामध्ये मला खूप आनंद होतोय की आत्तापर्यंत मी रेसिपीज करत होतो आणि मला कोणीतरी कॉम्प्लिमेंट देत होतं. पण आत्ता ह्या स्पेशल एपिसोड्समध्ये आपले छोटे शेफ्स मला रेसिपी खाऊ घालतायत आणि मला जेव्हा त्यांना कॉम्प्लिमेंट्स द्यायची वेळ येते तेव्हा मला खूपच आनंद होतो. नेहमीचा पोटाचा त्रास सहन करू नका. निशा हर्बलचे कडू पंचामृत घ्या आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. तर आज देखील मला रुहानने केलेल्या ह्या दोन्ही रेसिपीज चेस करायच्या आहेत आणि त्याचा आनंद लुटायचा आहे. रुहान, आपण दोन्ही रेसिपीज चेस करूया. हो ठीक आहे. पहिले आपण काय खायचंय रुहान ह्याच्यामधलं? चीज बुलेट्स. ठीक आहे. मस्त आहे. मला पण खूप आवडलं, कारण जे काही आपण बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये सगळे स्वाद उतरलेत. मस्त वाटलं मला खाऊन. आता काय करूया आपण? सॉर्बेट टेस्ट करू. ठीक आहे. पायनॅपल, मँगो आणि किवी. फर्स्ट क्लास. मला खूप आनंद वाटला ह्या दोन्ही रेसिपीज टेस्ट केल्यावरती. आता मला सांग, तू इथे आलास, किचनमध्ये खूप काही कामं केलीस, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा एक्सपिरियन्स ऑसम होता. पहिले तर ज्या मुलांना मी ओळखत नव्हतो तेही माझे मित्र झाले आणि मेन तर मला तुझ्यासोबत बनवायला मिळालं म्हणून. ओ थँक्यू. तू सांगितल्याप्रमाणे हा डेझर्ट जो आहे तो मी पण नक्कीच आजच ट्राय करणार आहे. सो थँक्यू रोहन, ती इथे आल्याबद्दल खूप खूप तुझे आभार. आणि आमच्या सगळ्या सुग्रणच्या टीमकडनं तुला पुढच्या तुझ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वेलकम. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया सुग्रणच्या नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.